लग्न म्हटलं की मानापानावरून अनेकदा नवरी नवरदेव किंवा मामा मामी नाराज झाल्याचे अनेक किस्से आपल्या कानावर पडतात. नांदगाव मधील एक नवरदेव असाच नाराज झालाय आणि त्याने लग्न करण्यासाठी चक्क एक अटच टाकली. आधी रस्ता बनवा मगच मी लग्न करेल अशी मागणी नवरदेवाकडून करण्यात आलीये. मग काय, लग्नाच्या ठिकाणी एकच धावपळ झाली. सर्वजण नवरदेवाची समजूत काढू लागले, मात्र नवरदेव ऐकायला तयारच होईना. मग काय, सासरे आणि प्रतिष्ठित मंडळी आले आणि रस्ता दुरुस्ती करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासित केल्यानंतर नवरदेव जयेश जगताप पोहल्यावर चढला. पायघड्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस मला मागणी विचारण्यात आली तर सहजच माझ्या तोंडून रस्ता हा विषय निघाला. रस्ता हा विषय या कारणामुळे निघाला की माझ्या वडिलांचा अपघात हा खराब रस्त्यामुळेच झाला. अशी वेळ कोणावरही येऊ नये, वैऱ्यावरही येऊ नये. बोलठाण इथल्या सामाजिक कार्यकर्ते सतीश रिंढे यांची कन्या ऋतुजा हिचा विवाह सोहळा औरंगाबाद जिल्ह्यातील गोपाळवाडी इथल्या जयेश जगताप सोबत जमल्यानंतर नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी विवाहस्थळी येत असताना त्यांना मनेगाव फाटा ते बोलठाण या खड्डेमय झालेल्या 3 किलोमीटर रस्त्यावर खूप त्रास झाला. विवाह प्रसंगामध्ये पायघड्या टाकण्याच्या कार्यक्रमादरम्यान रस्ता दुरुस्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा अशी मागणी करून सर्वांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला नवरदेवाने हात घातला. 25 वर्षापासून या रस्त्याचं काम झालेले नाही आणि रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की या रस्त्याने वैद्यकीय सेवेसाठी बोलठाण परिसरातील जे ग्रामस्थ आहे ते औरंगाबाद वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणी दवाखान्यासाठी जावं लागतं, परंतु एवढा 2-3 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 1 तास ते 1 तास लागतो. सुस्त प्रशासन त्रस्त नागरिक हे म्हणण्याचं कारण असं, मनेगाव पाटी ते रोहिला धरणापर्यंतच्या रस्त्यासाठी अन्नत्याग आंदोलन झाले. त्या आंदोलनाची दखल आजपर्यंत बांधकाम विभागाने घेतलेली नाही आहे आणि त्या अनुषंगाने काल बोलठाण येथे जे नवरदेव रुसून बसले त्यांनी सासऱ्यांकडे चांगल्या रस्त्याची मागणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. सध्या हा रस्ता इतका खड्डेमय झालाय की वाहन चालवणं कठीण झालंय, त्यामुळे रोज अपघात होतात. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने देखील करण्यात आली. आता तर थेट नवरदेवाने रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे, त्यामुळे आता तरी या भागातील लोकप्रतिनिधी रस्ता दुरुस्त करतील अशी अपेक्षा करूया. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, नांदगाव.